हॅलो फ्रेंड्स, आता आपण M2 चे युनिट 6 मधला एक टाइप पाहत आहोत. तो टाइप आहे ट्रिपल इंटिग्रेशन विथ पोलर फॉर्म. आता पोलर फॉर्म कसा ओळखायचा आपण या क्वेश्चन मध्ये बघूया. क्वेश्चन इज इव्हॅल्युएट 0 to infinity dx, 0 to infinity dy, 0 to infinity dz अपॉन 1 + x² + y² + z² ^2. सो आता हा पोलर फॉर्म कसा ओळखायचा, तर पोलर फॉर्मसाठी एक सिंपल गोष्ट महत्वाची आहे. x² + y² + z² ही टर्म क्वेश्चन मध्ये आली पाहिजे. x² + y² + z² ही टर्म क्वेश्चन मध्ये आली तर इट इज नोन ऍज पोलर फॉर्म, किंवा आपण पोलर फॉर्म तेव्हा युज करू शकतो. त्यासाठी काही सबस्टिट्युशन करायला लागतात आपल्याला. ते सबस्टिट्युशन आहेत, सगळ्यात पहिला x² + y² + z² याला लिहायचं आपल्याला r² अँड dx dy dz याला लिहायचं आपल्याला r² sin θ dr d θ d φ. सो हे दोन सबस्टिट्यूशन करून आपण ह्याला पोलर मध्ये कन्वर्ट करू शकतो. मी आता या क्वेश्चनला पोलर मध्ये कन्वर्ट करतोय. देअरफोर तीन इंटिग्रल्स ऍज इट इज ठेवलेत सध्या. या dx dy अँड dz याला लिहितोय मी r² sin θ dr d θ d φ. या न्यूमरेटरला लिहिलं मी अपॉन 1 + x² + y² + z² ला लिहिणार आहे मी r² ^2. सो हे माझं कन्वर्ट झालंय पोलार फॉर्म मध्ये. आता जर पोलार मध्ये बघाल तर तीन व्हेरिएबल्स आहेत. इथे तीन व्हेरिएबल होते x, y, z, बट पोलार मध्ये तीन व्हेरिएबल आहेत r, θ आणि φ. तर इथे लिमिट्स कोणाचे येणार, तर येणार r, θ आणि φ. तर त्या लिमिट्स काय असले पाहिजेत. तर आता जर इथे बघाल तर 0 to infinity, 0 to infinity, 0 to infinity इट इज नोन ऍज पॉझिटिव्ह ऑक्टंट. जर का एखादी सिस्टीम पॉझिटिव्ह ऑक्टंट मध्ये होत असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला रेडियस घ्यायचे आपल्याला 0 to infinity, रेडियस घ्यायचे 0 to infinity आणि थिटा आणि फाय घ्यायचे आपल्याला 0 to π/2. कंपल्सरी हे सबस्टिट्यूशन महत्वाचे आहेत. रेडियस 0 to infinity, थिटा आणि फाय 0 to π/2. सो आता ऍज युजल आपण नॉर्मल ट्रिपल इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार आहोत. फाय आणि थिटा ऍज इट इज ठेवलेत. सगळ्यात पहिले आपण सॉल्व्ह करणार आहोत r = 0 to infinity. यातले कॉन्स्टंट कोण आहेत ते बाजूला काढतो. पहिले आर च्या टर्म्स लिहून घेतो, r² / 1 + r² / 2 आणि dr कोण बाहेर राहिलं, तर कॉन्स्टंट साईन थिटा डी थिटा आणि डी फाय. सो फर्स्ट टाइम आय विल सॉल्व्ह विथ रिस्पेक्ट टू आर. बट आता 1 + r² / 2 हे जर आपण सॉल्व्ह करायला गेलो ते खूप मोठं न्यूमरिकल बनेल, कारण त्याचं एक्सपांजन होणार आणि मग कॅन्सल होणार. त्यापेक्षा एक सिंपल स्टेप आहे इथे. परत एकदा सांगतो, एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जर प्लस आलंय तर टॅन पुट करायचंय आणि मायनस आलंय तर साईन पुट करायचंय. ही सबस्टिट्यूशन मेथड आहे. जर का प्लस आलं, 1 + इफ देर इज 1 + देन पुट टॅन, अँड इफ देर इज 1 - देन पुट साईन. सो आता इथे जर बघाल तर इथे आहे 1 + मी आर ला सबस्टिट्यूट करतोय टॅन. काय होईल आणि बघा, सबस्टिट्यूट r = tan θ. आता थिटा तर ठेवू शकत नाही, कारण थिटा आपला पहिला व्हेरिएबल जसा तसा आहे. सो काहीतरी थिटा आणि फायच्या व्यतिरिक्त लेट अस से टॅन ए. मी सबस्टिट्यूट करतोय r = tan A. जर आर टॅन ए आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह dr होईल sec² a * dA. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. आणि राहिले सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन बघाल तर आर ची व्हॅल्यू होती 0 to infinity. आर ची व्हॅल्यू आहे 0 to infinity. आर व्हॅरीज फ्रॉम 0 to infinity. मग आपला ए कसा व्हॅरी होईल, तर आर ची व्हॅल्यू एकदा 0 पुट करा, टॅन इनवर 0 होईल 0. आणि आर ची व्हॅल्यू एकदा इन्फिनिटी पुट करायची, तर टॅन इनवर्स इन्फिनिटी इज π/2. आता हे सबस्टिट्यूशन मी आपल्या क्वेश्चन मध्ये करतोय. क्वेश्चनच आपलं होतं φ = 0 to π/2 अँड θ = 0 to π/2 ऍज इट इज ठेवलेत. आर ची टर्म होती, त्याला कन्सन सबस्टिट्यूट करतोय मी a = 0 to π/2. r = 0 to infinity ला मी कन्वर्ट केले a = 0 to π/2. देन आर ला मी लिहिले टॅन ए,
मग आर स्क्वेअर ला लिहिणार टॅन स्क्वेअर ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर एचा स्क्वेअर, दॅट इज टॅन स्क्वेअर ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए चा स्क्वेअर इंटू डी आर. डी आर इज सेक्स स्क्वेअर ए डी ए. हा आपला पहिला ब्रॅकेट संपला. अँड देन साईन थिटा डी थिटा अँड डी फाय. सो आता नेक्स्ट पार्ट सुरू होईल ज्यात आपल्याला विथ रिस्पेक्ट टू ए सॉल्व्ह करायचंय. सिम्प्लिफाय करून घेऊया क्वेश्चनला. ए इज इक्वल टू झिरो टू पाय बाय टू ॲज इट इज. वन प्लस टॅन स्क्वेअर इज सेक्स स्क्वेअर आहे. वन प्लस टॅन स्क्वेअर इज सेक्स स्क्वेअर अँड सेक्स स्क्वेअरचा स्क्वेअर इज सेक रेस टू फोर. हा सेक्स स्क्वेअर आणि इथला सेक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. सो राहील वर टॅन स्क्वेअर ए आणि खाली सेक्स स्क्वेअर ए डी ए. साईन थिटा डी फाय ॲज इट इज. नेक्स्ट टॅन इज साईन अपॉन कॉस अँड सेक इज वन अपॉन कॉस. टॅन स्क्वेअर इज साईन अपॉन कॉस स्क्वेअर अँड सेक्स स्क्वेअर इज वन अपॉन कॉस स्क्वेअर. जर बघाल tan is sin square a upon cos square a upon 1 upon cos square a. जर बघाल तर हा cos आणि हा cos कॅन्सल होऊन जातोय आणि राहतंय काय काय, तर phi is equal to 0 to pi by 2, theta is equal to 0 to pi by 2, a is equal to 0 to pi by 2, साइन स्क्वेअर ए डी ए, साइन थीटा डी थीटा अँड डी फाय. यातला आता आपण हा वाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार आहोत. साइन स्क्वेअर साठी आपण परत रिडक्शन लावणार आहोत. ते रिडक्शन लावायचं कसं ते सांगतोय. रिडक्शन लावण्यासाठी लिमिट्स बसवी 0 टू पाय बाय 2. लिमिट्स आर 0 टू पाय बाय 2. सो आपण डायरेक्टली रिडक्शन लावू शकतो. रिडक्शन लावण्यासाठी एकदम सिम्पल स्टेप करायची आपल्याला. ही जी डिग्री आहे आधी बाकीचं लिहून घेतो ॲज इट इज जे काय आहे ते, दॅट इज फाय इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2, थिटा इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2, देन दिस ब्रॅकेट साईन थिटा डी थिटा अँड डी फाय. आता हा ब्रॅकेट मला सॉल्व्ह करायचा आहे. ही जी डिग्री आहे ही डिग्री डिनॉमिनेटरमध्ये लिहायची. ही डिग्री डिनॉमिनेटरमध्ये लिहायची, दॅट इज 2, आणि झिगझॅगनी कमी करत जायची. झिगझॅगली कमी करत जायची. झिगझॅग म्हणजे 1, देन अजून एकनी कमी, अजून एकनी कमी, अजून एकनी कमी, कमी कमी. जर इथे 4 असता तर 4, 3, 2, 1 अँड सो ऑन. आणि जर का इवन असेल तर लिहायचंय पाय बाय 2. परत एकदा एक्सप्लेन करतोय. इथे होता 2, तो 2 इथे खाली लिहिला आणि झिगझॅग कमी करत गेलो. 2, 1, 0 तर लिहू शकत नाही सो थांबलं, आणि इवन असल्यामुळे लिहिलंय पण पाय बाय 2. सो आपले तो ब्रॅकेट सॉल्व्ह झालेला आहे. त्याचा आन्सर आलेला आहे पाय बाय 4. हा पाय बाय 4 बाहेर लिहितोय. पाय बाय 4 पाय 1 बाय 2 इंटू पाय बाय 2. फाय इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2, थिटा इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2, साईन थिटा डी थिटा अँड डी फाय. सो आता मला हा आतला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे थिटाचा. सो पाय बाय 4 ॲज इट इज. फाय इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2. साईन थिटाचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस थिटा अँड लिमिट 0 टू पाय बाय 2 डी फाय. अप्पर लिमिट पाय बाय 2 पुट करायचंय. अप्पर लिमिट मायनस कॉस पाय बाय 2 मायनस लोअर लिमिट मायनस कॉस 0 अँड डी फाय. कॉस पाय बाय 2 कॉस 90, कॉस 90 इज 0 मायनस कॉस 0 इज 1. सो मायनस मायनस 1 अँड
d phi. So pi by 4, phi is equal to 0 to pi by 2, and remain only d phi. So ithe raila fakta 1. Now next step ithe solve karte ha pi by 4 tasas thevte 1 ha constant hai. Constant se integration asta constant into variable. Variable aaya apla atta phi. So 1 se integration zalo phi limit 0 to pi by 2. Therefore pi by 4 as it is thevla upper limit pi by 2 minus lower limit 0. Therefore pi by 2 minus 0 is pi by 2. The answer will be equal to pi square upon 8. हे आंसर आहे आपल्या ट्रिपल इंटिग्रेशनचा क्वेश्चन. सो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे एसपीपीयू मध्ये M2 देणार आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. हा मल्टिपल इंटिग्रल मध्ये खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे.